जे सरकार शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होते, देशाच्या बहुसंख्य लोकांच्या हिताची जपून करत नाही, त्या सरकारला सत्यव्यवस्थेचा अधिकार नाही. बाकीची फिकं उद्योग आली, सरकारने सांगितलं पंचनामे करू, अजून मदतीचा पत्ता आज त्यांच्याकडे नाही. चार दिवसापूर्वी मी नाशिक जिल्ह्यात होतो, टोमॅटोचं पीक गेलं, कांद्याचं पीक गेलं, गारपीट दोनदा झाली, द्राक्ष उद्ध्वस्त झाली, बाकीची पिकं उद्ध्वस्त झाली. आज हाहाकार नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतो. 15 दिवसाच्यापूर्वी मी विदर्भात होतो, नागपूरच्या भागामध्ये गावोगाव लोक एक सांगत होते, सोयाबीन आणि कापसाचं पीक पूर्णपणानं उद्ध्वस्त झाले, सरकारने सांगितलं पंचनामे करू, अजून मदतीचा पत्ता आज त्यांच्याकडे नाही. म्हणजे संकटग्रस्त दोन त्याला मदत नाही. दुसऱ्या बाजूनं काही गोष्टी अशा आहेत की शेतीमालाच्या किमती फाडल्या, माल निर्यात करण्याची आवश्यकता आहे, त्याच्या बंदी घातली एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूनं परदेशातलं माल या ठिकाणी आयात करण्याच्यासाठी परवानगी दिली, त्याचा परिणाम आज शेतीमालाचं अर्थशास्त्र हे संकटामध्ये आलं, आणि त्याची पूर्ण जबाबदारी आज भाजपच्या सरकारवर आहे. आणि म्हणून जे सरकार शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होते, देशाच्या बहुसंख्य लोकांच्या हिताची जपून करत नाही, त्या सरकारला सत्यव्यवस्थेचा अधिकार नाही, हा निकाल आपण कृती घेतला पाहिजे, आणि त्यासाठी आपण जाग व्हायची गरज आहे. दुसऱ्या बाजूनं महागाई आहे, तिसऱ्या बाजूनं बेकारीचं संकट आहे, आणि चौथ्या बाजूनं आज अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या घडल्या देशामध्ये, पण त्या खऱ्या असताना त्याची वस्तुस्थिती हे देशासमोर मांडली नाही.